नमस्कार। तर आज आपण पोलीस भरती स्पर्धा परीक्षा 12 चालू घडामोडी बघणार आहोत। या संपूर्ण चालू घडामोडी पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असतील, तर सर्वांनी व्हिडिओ कृपया करून पूर्ण बघायचा आहे। एक जरी प्रश्न आला तरी तुमचा एक मार्क कुठेही जाणार नाही। बघा आपला 171वा प्रश्न काय म्हणतोय, कोणाला सुपर कोरोना वॅरियर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले। पर्याय दिलेत भगतसिंग कोश्यारी, जगनमोहन रेड्डी, B.S. येडियुरप्पा आणि विश्वभूषण हरिश्चंदन। त्या चारीपैकी एक उत्तर आहे, तुम्ही एक उत्तर मनामध्ये सजेस्ट करा, मी तुम्हाला उत्तर सांगेल, ठीक आहे। चला याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, B.S. येडियुरप्पा यांना सुपर कोरोना वॅरियर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलं। अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, हा प्रश्न नोट डाऊन करून ठेवायचा आहे, ठीक आहे। चला 172वा प्रश्न काय म्हणतोय बघा, 2021 हार्मनी इंडिया अवॉर्ड्सने कोणाला सन्मानित केले गेले। हा देखील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे 2021च्या दृष्टिकोनाने। अंकिता जोशी, हरप्रीत कोचर, वीर मुन्शी आणि हरदीप सिंग हे चार पर्याय आहेत, एक उत्तर तुम्ही सजेस्ट करा। चला याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, हरदीप सिंग यांना 2021 हार्मनी इंडिया अवॉर्ड्स देऊन सन्मानित केले। तुम्हाला चालू घडामध्ये लिहून घेण्याची काही आवश्यकता नाही मित्रांनो, तुम्ही जो व्हिडिओ बघताय प्रत्येक प्रश्न झाल्यानंतर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, जेणेकरून तुमच्या मोबाईलमध्ये स्क्रीनशॉट राहतील, तुम्ही कधीही वाचू शकता, ठीक आहे। लिहून घेण्यामध्ये टाईम घालवू नका। चला 173वा प्रश्न बघा, भारतात रशियन चित्रपट महोत्सवाचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली। तर कोणाची नियुक्ती करण्यात आली, फरहान अख्तर, जावेद अख्तर, इम्तियाज अली आणि यापैकी नाही, इम्तियाज अली आणि यापैकी नाही। चला तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, इम्तियाज अली यांना रशियन चित्रपट महोत्सवाचे राजदूत म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। चला 174वा प्रश्न बघा काय म्हणतो आहे, फोर्ब्सच्या इंडियाने प्रसिद्ध केलेल्या सर्वात प्रभावशाली अभिनेत्यांच्या यादीत कोण अव्वल आहे। तर कोण अव्वल आहे, मुकेश अग्रवाल, अक्षय कुमार, रश्मिका मंदना आणि यापैकी नाही। चला तर याचं योग्य उत्तर काय मित्रांनो, रश्मिका मंदना यांना फोर्ब्स इंडियाने प्रसिद्ध केलेल्या सर्वात प्रभावशाली अभिनेत्यांच्या यादीमध्ये सर्वात अव्वल स्थानी यांचा क्रमांक लागतो, ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। ह्या अभिनेत्री आहेत, साऊथच्या अभिनेत्री आहेत, तुम्हाला माहिती आहे। चला 175वा प्रश्न काय म्हणतो आहे, अलीकडे 175वा प्रश्न बघा, अलीकडे रशिया आणि कोणत्या देशाने जपानच्या समुद्रात संयुक्त सागर 2021 हा नौदल अभ्यास आयोजित केला। भारत, चीन, नेपाळ आणि ऑस्ट्रेलिया। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, चीन, ठीक आहे। अत्यंत महत्त्वाचा प्रश्न हा देखील पोलीस भरतीच्या दृष्टिकोनाने। चला पुढचा प्रश्न बघा, 176वा प्रश्न बघा, अलीकडेच T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज कोण बनलेला आहे। टीम सऊदी, शाकिब अल हसन, लसित मलिंगा आणि यापैकी नाही। चला तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, शाकिब अल हसन हा T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनलेला आहे, महत्त्वाचा प्रश्न हा देखील। चला 177वा प्रश्न काय म्हणतो आपला, अलीकडील अहवालानुसार गुन्हे शोधण्यामध्ये कोणते राज्य अव्वल आहे। म्हणजेच कोणते, जे काही गुन्हे प्रत्येक राज्यामध्ये होतात तिकडची जे काही पोलीस यंत्रणा असते किंवा इतर कोणती CID यंत्रणा असते, तर गुन्हे शोधण्यामध्ये अव्वल स्थान कोणत्या राज्याने मिळवलं आहे मित्रांनो, गोवा, महाराष्ट्र, केरळ आणि गुजरात, यापैकी एक उत्तर आहे। चला योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, गोवा। गोवा या राज्याने गुन्हे शोधण्यामध्ये अव्वल स्थान मिळवलेलं आहे, म्हणजे प्रथम क्रमांक मिळवलेला आहे। चला 178वा प्रश्न बघा काय म्हणतो आहे, PMO नव्या संयुक्त सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे। मीरा मोहंती, अनिता त्रिवेदी, राजश्री मिश्रा आणि यापैकी नाही। याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मीरा मोहंती यांना PMO नव्या संयुक्त सचिवमधून त्यांची नियुक्ती झालेली आहे। चला 179वा प्रश्न काय म्हणतो आहे, उत्तराखंडाच्या मुख्यमंत्र्यांनी
पंतनगर औद्योगिक क्षेत्राचे नाव कोणाच्या नावावर ठेवण्यासाठी घोषणा केली आहे? कोणाच्या नावावर ठेवण्याची घोषणा केली? नारायण दत्त तिवारी, त्रिवेंद्र सिंह रावत, राजश्री मिश्रा आणि यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, नारायण दत्त तिवारी. बघा, योग्य उत्तर आहे नारायण दत्त तिवारी. पुढचा प्रश्न बघा, 180वा प्रश्न काय म्हणतोय, भारताची 21वी महिला ग्रँडमास्टर कोण बनली आहे? अंकिता तिवारी, दिव्या देशमुख, अनंत त्रिवेदी आणि यापैकी नाही. चला तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन, दिव्या देशमुख ही भारताची 21वी महिला ग्रँडमास्टर बनलेली आहे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. चला पुढचा प्रश्न बघा, आपले शेवटचे दोन प्रश्न शिल्लक आहेत. आपल्या भारताने संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदमध्ये किती वेळा सदस्यत्व मिळवले आहे? 4 वेळा, 6 वेळा, 8 वेळा आणि 10 वेळा. चला तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन, 6 वेळा आपल्या भारताने संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदमध्ये सदस्यत्व मिळालेलं आहे. चला आता आपलं 182वा अंतिम प्रश्न आहे. तत्पूर्वी तुम्हाला काय करायचं मित्रांनो, आपल्या चॅनलचं सबस्क्राईब बटन आहे ते दाबायचं आहे आणि बाजूला बेल आयकॉन आहे ते देखील दाबायचं आहे, जेणेकरून आम्ही जे काही व्हिडिओ आणतो आहे ते व्हिडिओ सर्वात पहिलं तुम्हाला मिळतील आणि तुम्ही ते पाहू शकता, चालू घडामोडीचे व्हिडिओ किंवा इतर कोणते अपडेट असेल त्याचे व्हिडिओ. चला तर पटकन आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा. 182वा प्रश्न बघा, T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज कोण बनले आहे? शाकिब अल हुसन, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल आणि यापैकी नाही. चला तर याचं योग्य उत्तर काय मित्रांनो, पर्याय क्रमांक एक, शाकिब अल हसन. चला तर आज आपण 12 चालू घडामोडी पाहिला, उद्या आपण थोडा क्वांटिटी वाढून आणू, आपण थोडी प्रश्नांची संख्या आपण वाढून आणू. तुम्ही वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद. आपण भेटा उद्याच्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला स्क्रीनवर एक व्हिडिओ दिसतोय तो व्हिडिओ देखील बघा, कालच्या चालू घडामोडीचा तो व्हिडिओ आहे. चला तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.